चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आधीचे झालेले व्हिडिओ सगळे बघण्यासाठी 6th स्टँडर्डचे सायन्स मॅथ्स तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. इथे साईडला त्रिकोण आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यावरती खाली तुम्हाला अशा लिंक येतील आणि त्याच्यावरती क्लिक केल्यावरती ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. नक्की पहा. हॅलो स्टुडंट, मला बऱ्याच जणांच्या एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओच्या इथे कमेंट आलेल्या आहेत की क्वेश्चन आन्सर एक्झरसाइज सोडवून द्या. त्यासाठी मी आज तुम्हाला सेकंड लेसनचे द लिव्हिंग वर्डचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करून देणार आहे. आपण बघूया. पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे. इथे मी तुम्हाला फक्त क्वेश्चन आन्सर नाही तर तुम्हाला ते पाठ करण्यासाठी सोपे व्हावे म्हणून छोट्या छोट्या ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे. बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल. ॲनिमल आणि प्लांट्समध्ये काय डिफरन्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघूया फर्स्ट डिफरन्स. बघा, मी इथे डिफरन्स देताना तुम्हाला इथे एक क्रायटेरिया ग्रोथ, आता हा ग्रोथ ही आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, त्याच्यावरून काय डिफरन्स आहे बघायचा. प्लांट्स ग्रो थ्रू देअर लाईफ, पूर्ण आयुष्यभर प्लांट हे वाढतात. ॲनिमल ग्रो अप टू अ सर्टन पिरियड, म्हणजे ॲनिमल हे सर्टन पिरियडपर्यंत वाढतात. सेकंड आहे बघा, प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड. फूडचा क्रायटेरिया घेतलेला आहे मी. प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड, ॲनिमल कॅनॉट प्रिपेअर देअर ओन फूड. रेस्पिरेशन. थर्ड आहे, प्लांट रिस्पायर विथ द हेल्प ऑफ लीव्स, ॲनिमल रिस्पायर विथ द हेल्प ऑफ नोज, लंग्स अँड गिल्स. म्हणजे प्लांट हे लीव्सनी श्वास घेतात, तसंच ॲनिमल हे वेगवेगळे ऑर्गन्स असतात, लंग्स नोज याच्यामार्फत घेतात. चौथा क्रायटेरिया घेतलेला आहे मोमेंट. बघा, प्लांट कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर, बट ॲनिमल कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघायला घ्याल क्वेश्चन आन्सरचे, तेव्हा एक नोटबुक घेऊन बसा आणि सगळे क्वेश्चन आन्सर लिहून घ्या. नेक्स्ट बघूया आपण आता. आणि जर तुम्हाला हे मी घाई होत असेल तर त्या त्या वेळेला व्हिडिओ तुम्ही पॉज करा, ते लिहून काढा आणि मग पुढचा व्हिडिओ बघायला सुरुवात करा. पहा, आता आपण सेकंड क्वेश्चन बघतोय. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल. जसं आपण डिफरन्स बघितले तसे सिमिलॅरिटीला सुद्धा मी क्रायटेरिया दिलेले आहेत. पहिला आहे ग्रोथ. फर्स्ट सिमिलॅरिटी सिमिलॅरिटीज बघूया. बोथ इन्क्रीज इन हाईट, साईज अँड वेट. म्हणजे ॲनिमल आणि प्लांट हे हाईट, साईज आणि वेटमध्ये दोघंही वाढतात. हा ग्रोथवरून आपण दिलेला आहे. हे तुम्ही लिहायची गरज नाही, मी हे तुम्हाला समजण्यासाठी दिलेले आहे. तुम्ही फक्त 1, 2, 3, 4 हे लिहा. सेकंड, लाईफ स्पॅनवरून सिमिलॅरिटी बघा. बोथ हॅव अ फिक्स लाईफ स्पॅन, म्हणजे दोघांनाही एक ठराविक लाईफ स्पॅन असतो. थर्ड आहे, बोथ एक्सक्रीट देअर वेस्ट प्रॉडक्ट, म्हणजे ती दोघं सुद्धा त्यांचे वेस्ट प्रॉडक्ट आहे हे बाहेर टाकतात. आणि चौथा आहे, बोथ हॅव ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस, म्हणजे ॲनिमल असो किंवा प्लांट असो, दोघंही सुद्धा आपला पुढे हे करण्यासाठी रिप्रोड्यूस करतात, आपल्यासारखाच एक सजीव निर्माण करतात. त्यालाच म्हणायचं परपेच्युएट करतात, आपल्यासारखा सजीव पुढचा निर्माण होण्यासाठी. ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस. पहा, थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस, म्हणजे आपल्याला ॲनिमल कशाप्रकारे युजफुल आहेत बघूया आपण. फर्स्ट आहे, वी गेट फूड फ्रॉम प्लांट लाईक पहा. थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस. ॲनिमल फोर्थ आहे, आधी प्लांट बघूया. बघा, वी गेट फूड फ्रॉम प्लांट लाईक फ्रूट, ग्रेन एक्सेट्रा. आपल्या प्लांटपासून फ्रूट आणि ग्रेन्स असे कडधान्य हे मिळतात प्लांटपासून. सेकंड आहे, वी यूज प्लांट फॉर मेडिसिनल पर्पज, म्हणजे आपण जसं की तुलसी, होली बॅसिल, ॲलोवेरा, हे टर्मरिक, हे आपण प्लांट्स आहेत, ते मेडिसिनल यूज म्हणून त्याचा आपण यूज करतो, मेडिसिन म्हणून. पहा, थर्ड आहे, वी गेट पेपर फ्रॉम प्लांट, म्हणजे आपल्याला पेपर सुद्धा प्लांटपासूनच बनवलेला जातो. फोर्थ आहे, वूड ऑफ ट्री यूज टू मेक फर्निचर, म्हणजे ट्रीचे जे वूड असतात ते फर्निचरसाठी यूज केले जातात. पहा, इथे जर मी बोलताना तुम्हाला लिहून घ्यायला घाई होत असेल तर त्या त्या पेजवरती तुम्ही एक्सप्लेनेशन ऐकून झाल्यावरती व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. पहा, डी क्वेश्चन आहे, हाऊ इज ॲनिमल किंगडम युजफुल टू अस. बघा,
म्हणजे ॲनिमल कसे युजफुल आहेत, फर्स्ट पॉईंट वाईज लिहिलं सायन्समध्ये की कधीही आपलं जे आन्सर असतं ते इम्प्रेसिव्ह होतं. सलग पॅरेग्राफ लिहायचा नाही सायन्समध्ये, तरी पॉईंट वाईज तुम्ही एक्सप्लेनेशन लिहायचं. बघा, फर्स्ट पॉईंट मी नेहमी तुम्हाला इथे सगळे आन्सर हे पॉईंट वाईज दिलेले आहेत. फर्स्ट आहे, वी गेट मिल्क फ्रॉम ॲनिमल लाईक काऊ, गोट अँड बफेलो. म्हणजे आपल्याला ह्या तीन प्राण्यांपासून काय मिळतं? मिल्क. सेकंड, वी गेट वूल फ्रॉम शीप. शीप पासून काय मिळतं? वूल मिळतं. डॉग गार्ड अवर हाऊस. बघा, कुत्रा काय करतो? आपल्या घराचं रक्षण करतो, म्हणजे सुरक्षा करतो, आपण त्याला गार्ड अवर हाऊस. फोर्थ आहे, वी गेट एग फ्रॉम बर्ड लाईक हेन. म्हणजे हेन सारख्या बर्ड पासून जे एग मिळतं ते आपण खातो. पहा, आता फिफ्थ पॉइंट सांगते मी तुम्हाला, वी गेट हनी फ्रॉम हनी बी. अशा प्रकारे आपल्याला ॲनिमल किंगडमचा यूज होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग. तर मी इथे काय केलेलं आहे, बघा डिफरन्स दोघांचे दिलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजतील असे दिलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला समजेल आणि पाठ करायला सोपं जाईल अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, लिव्हिंग थिंग कॅन नॉट ग्रो, नॉन लिव्हिंग थिंग कॅन ग्रो. नॉन लिव्हिंग थिंग, सॉरी, फर्स्ट नॉन लिव्हिंग थिंग कॅनॉट ग्रो, लिव्हिंग थिंग ग्रो. सेकंड आहे, नॉन लिव्हिंग थिंग कॅनॉट मूव. नॉन लिव्हिंग थिंग हे मूव्ह करत नाहीत, लिव्हिंग थिंग कॅन मूव्ह. थर्ड पॉइंट आहे, नॉन लिव्हिंग थिंग कॅनॉट रिप्रोड्यूस. म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंग स्वतःसारखा सजीव निर्माण करू शकत नाहीत, बट लिव्हिंग थिंग रिप्रोड्यूस. फोर्थ आहे, नॉन लिव्हिंग थिंग रिस्पॉन्सनेस टू स्टिम्युली. म्हणजे त्यांच्यामध्ये चेतना क्षमता नसते. नॉन लिव्हिंग थिंग नॉट रिस्पॉन्स टू स्टिम्युली, नॉट रिस्पॉन्सनेस टू स्टिम्युली, लिव्हिंग थिंग रिस्पॉन्सेस टू स्टिम्युली. बघा, इथे नॉट माझं लिहायचं राहिलं होतं गडबडीत, तुम्ही लिहा इथे नॉट रिस्पॉन्सेस टू स्टिम्युली. बघा, परत सांगते, लिहायला घाई होत असेल तर एक्सप्लेनेशन झाल्यावर व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन सेकंड आहे, व्हॉट हेल्प्स देम टू ब्रीद. म्हणजे जे आपल्याला फिश क्रेन दिले ते कशामार्फत श्वास घेतात? बघा, फिश त्याच्या गिल्स पासून, अ क्रेन नोज अँड लंग्स, अ मॅन नोज अँड लंग्स, अ कॅटरपिलर स्किन. कॅटरपिलर कशाने करतं? ब्रीथ स्किनने. स्नेक लंग्सनी. अर्थवॉर्म स्किननी. आणि बनियन ट्री लिव्सनी. सगळे प्रत्येक ट्री असतात ते त्याच्या लिव्सनी ब्रीथ करतात. हा झाला सेकंड क्वेश्चन. आता आपण बघूया थर्ड क्वेश्चन. तुम्हाला जर घाई होत असेल काय तर तुम्ही सजेशन कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तसंच करेन. किंवा काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. थर्ड क्वेश्चन आहे, बघा मी बुकमध्येच सॉल्व्ह करून दिलेला आहे, फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. फर्स्ट आहे, द प्रोसेस बाय विच प्लांट मेक देअर ओन फूड इज कॉल्ड. आणि तुम्हाला खाली ब्रॅकेटमध्ये आन्सर दिलेले आहेत. बघा इथे त्याचा आन्सर आहे फोटोसिंथेसिस. फर्स्ट. सेकंड आहे, टू इनहेल डॅश डॅश. इनहेल काय करतो आपण? तर ऑक्सिजन. टू इनहेल ऑक्सिजन, टू एक्झेल कार्बन डायऑक्साइड आर कॉल्ड रेस्पिरेशन. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. थर्ड आहे, द एलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टन्स फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. बघा, थर्ड आहे एक्सक्रीशन. फोर्थ आहे, द एबिलिटी टू रिस्पॉन्स टू अँड इव्हेंट इज कॉल्ड. म्हणजे एखाद्या झालेल्या घटनेला प्रतिसाद देण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला म्हणायचं रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. बघा इथे दिलंय रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. पुढे आहे फिफ्थ आहे, ऑन कम्प्लीटिंग देअर लाईफ स्पॅन एव्हरी लिव्हिंग थिंग. म्हणजे त्यांचा लाईफ स्पॅन झाल्यावरती प्रत्येक लिव्हिंग थिंग हे काय होतं? तर डाईज. म्हणजे लाईफ स्पॅन कम्प्लीट झाल्यावर प्रत्येक लिव्हिंग थिंग हा मरतो असं त्याचं आहे. पुढे आपण फोर्थ क्वेश्चन बघूया. पहा, फोर्थ क्वेश्चन आहे, राईट द यूज ऑफ दिस ॲनिमल अँड प्लांट. आपल्याला काही ॲनिमल आणि काही प्लांटची नावं दिलेली आहेत, त्यांचे तुम्हाला यूज सांगायचे आहे. फर्स्ट आहे हनी बी. बघा, मी शॉर्ट मध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे, वी गेट हनी अँड वॅक्स फ्रॉम हनी बी. सेकंड आहे शार्क, वी गेट शार्क लिव्हर ऑइल. शार्क पासून काय मिळतं? शार्क लिव्हर ऑइल. थर्ड आहे याक. याक हा एकदम केसाळ प्राणी असतो, त्याचं मिल्क
म्हणजे वी गेट मिल्क अँड मीट फ्रॉम याक, म्हणजे त्याचं जे फ्लेश असतं ते खाल्लं जातं आणि त्याचं मिल्क, याक हा प्राणी मिल्क देतो. पुढे आहे शिप, वी गेट वूल फ्रॉम शिप, गेट वूल फ्रॉम शिप, काय मिळतं आपल्याला शिप पासून? वूल. फिफ्थ आहे अर्थवॉर्म्स, अर्थवॉर्म्स मेक द सॉइल फर्टाईल, म्हणजे शेतकऱ्याला, गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. अर्थवॉर्म म्हणजे काय? गांडूळ. काय करतो तो? सॉइल फर्टाईल करतो, त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याची मदत होते, म्हणूनच गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र म्हटला जातो. पुढे आहे डॉग्स, डॉग्स गार्ड अवर हाऊस. बघा इथे सेव्हन्थ आहे बाय वॉल्स, म्हणजे शिंपलं, वी गेट पर्ल. सगळ्याच शिंपल्यापासून मिळत नाही, पण काही ठराविक प्रकारचे जे शिंपले असतात त्याच्यापासून वी गेट पर्ल्स, आपल्याला पर्ल्स म्हणजे मोती मिळतात. सेकंड एट आहे हॉर्स, हॉर्स यूज फॉर ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्टसाठी हॉर्सचा यूज केला जातो. नंतर आहे माईस, म्हणजे उंदीर. आता उंदराचा खरं तर आपल्याला काय उपयोग होईल? पण बघा उपयोग काय होतो आपल्याला उंदराचा, बघूया आपण. दे आर यूज इन रिसर्च, म्हणजे मोठे मोठे जे रिसर्च असतात मेडिसिनचे किंवा एखादा नवीन औषध तयार करताना त्याचा उपयोग, आधी उपयोग हा उंदरावरती केला जातो. त्याच्यामध्ये काय रिएक्शन होते तयार हे बघितलं जातं. अशा प्रकारे आपल्याला माईसचा उपयोग होतो. दे आर यूज इन रिसर्च टू टेस्ट मेडिसिन्स. नंतर आहे रॅबिट, रॅबिट काय करतं? देअर मीट इज यूज एज फूड, म्हणजे रॅबिटचं जे फ्लेश असतं, मांस असतं, ते खाण्यासाठी उपयोग केला जातो. नेक्स्ट बघूया, पहा इथे आपले एनिमल्स झालेले आहेत. पुढे आपण करतोय प्लांट्स. बघा जिंजर यूज्ड एज मेडिसिन, अल्सो यूज्ड एज स्पाइस इन फूड, म्हणजे मेडिसिन म्हणून यूज केला जातो. तसंच जेवणामध्ये आपण आलं वापरतो ना, त्याला जेवणामध्ये सुद्धा यूज करतो. सेकंड आहे मँगो, यूज टू प्रिपेअर पिकल्स, जॅम, जेली, आईस्क्रीम, म्हणजे जॅम, जेली, आईस्क्रीम यूज करण्यासाठी सुद्धा मँगोचा यूज केला जातो. पुढे आहे युकॅलिप्टस, म्हणजे काय? तर निलगिरीची पानं. पहा लीव्स ऑफ लीव्स अँड ऑइल एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट इज यूज्ड एज मेडिसिन, म्हणजेच निलगिरीची पानं तसंच त्याच्यापासून निघणारं तेल आहे याचा मेडिसिनल, मेडिसिन म्हणून यूज केला जातो. बघा दाढ वगैरे दुखली तर आपण कापसामध्ये निलगिरीचं तेल टाकून दाताखाली ठेवतो, अशा प्रकारे निलगिरीचं तेलाचा आपण उपयोग करतो. पुढे आहे बाबूल, बबूळ यूज एज मेडिसिन, अल्सो यूज टू क्लीन टीथ, मेडिसिन म्हणून पण वापरलं जातं. तसेच दात क्लीन करण्यासाठी त्याच्या ज्या स्टिक्स असतात त्याने दात सुद्धा क्लीन केले जातात. नेक्स्ट आहे टीक, टीक हे एक वूड आहे, म्हणजे सॉरी टीक हे एक मोठं ट्री आहे. इट्स वूड यूज टू मेक फर्निचर, त्याचे मोठे मोठे स्टेम असतात त्याच्यापासून फर्निचर तयार केले जातात. पुढे आहे स्पिनॅच, इट इज यूज्ड एज व्हेजिटेबल, पालक, पालकची भाजी आपण खूप पौष्टिक म्हणून खातो, यूज्ड एज व्हेजिटेबल. नेक्स्ट आहे अलोवेरा, यूज टू ट्रीट स्किन डिसीजेस अँड हेअर फॉल. अलोवेरा म्हणजे काय? तर अलोवेरा म्हणजे काय? कोरफड, यूज टू ट्रीट स्किन डिसीजेस अँड हेअर फॉल. नंतर आहे टर्मरिक, यूज एज मेडिसिन helps, यूज एज मेडिसिन, मेडिसिन म्हणून यूज केला जातो. हेल्प टू प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरियाची ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा हेल्प होतं. नंतर आहे होली बॅसिल, होली बॅसिल म्हणजे तुलसी, यूज एज मेडिसिन टू क्युअर कफ कोल्ड, अल्सो रिड्यूस एअर पोल्युशन. एअर पोल्युशन कसं काय रिड्यूस करतं? तर तुलसी ही अशी एक वनस्पती आहे होली बॅसिल की ते दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला ऑक्सिजनच इमिट करत असं सोडत असतं. पुढे बघूया, पहा नेक्स्ट आहे करंजा, इट इज यूज एज मेडिसिन, सीड मेडिसिन म्हणून त्याचा यूज केला जातो. सीड्स आर यूज टू प्रिपेअर बायोडिझेल. पुढे आहे मोह, मोह यूज इन मेकिंग ऑफ सोप अँड डिटर्जंट, डिटर्जंट आणि सोपच्या बनवण्यासाठी याचा यूज केला जातो. अल्सो इट्स बार्क यूज एज मेडिसिन, म्हणजे झाडापासून जे, खोडापासून जे सालं निघतात त्याचा सुद्धा मेडिसिनल यूज आहे. नेक्स्ट आहे मलबरी, इट्स फ्रूट आर रिच इन व्हिटॅमिन, त्याची जी फ्रूट आहे बघा छोटे छोटे, इट्स फ्रूट्स आर रिच इन व्हिटॅमिन अँड अल्सो इज मेक यूज इन मेकिंग जॅम अँड जेली, जॅम आणि जेली मेकिंग मध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. पुढे आहे ग्रेप वाईन, ग्रेप वाईन म्हणजे काय? द्राक्षाची वेल,
यूज इन मेकिंग म्हणजे द्राक्ष कशासाठी ग्रेप्स यूज इन मेकिंग जॅम जेली ज्यूस अँड वाईन. मी इथे तुम्हाला सोपे क्वेश्चनचे आन्सर करून देण्यासाठी प्रयत्न करते. बघूया पुढे. पहा नेक्स्ट क्वेश्चन फिफ्थ आहे. व्हॉट आर द पिक्युलॅरिटीज ऑफ द मोमेंट ऑफ देअर लिव्हिंग थिंग. म्हणजे लिव्हिंग थिंगच्या हालचालीमधले वैशिष्ट्य काय आहे ते आपल्याला किंवा वेगळेपणा काय ते सांगायचं आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या लिव्हिंग थिंग्स दिले आहेत. पहिला आहे स्नेक. दे डोंट हॅव लेग. दे मूव्ह इन अ एस शेप वेवी मोशन. म्हणजे स्नेक बघा कसा सरपटत सरपटत असा 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 चालतो ना एस मोशन मध्ये. नंतर आहे टॉर्टॉइज. दे आर व्हेरी स्लो अँड दे वॉक ऑन देअर फोर लेग्स. ते एकदम स्लो चालतात आणि त्यांच्या चार पायावरती ते चालतात. पुढे आहे कंगारू. कंगारू मूव्ह ऑन होपिंग ऑन इट्स मस्क्युलर हिंड लेग. म्हणजे ते जम्प करतात. त्यांचे दोन छोटे पुढचे पाय असतात ते करून ते दोन पायांनी जम्प करतात विथ सपोर्ट ऑफ लॉंग टेल. त्यांची जी टेल असते मोठी बघा त्यांचे दोन पाय छोटे दोन पाय मोठे दोन छोटे आणि दोन मोठे असे पाय असतात. त्याला बॅलन्ससाठी त्यांची जी मोठी शेपटी असते ती उपयोगाला येते. पुढे आहे इगल. इगल फ्लाय ऍट ग्रेट हाईट. इगल म्हणजे काय गरुड. खूप उंच उडतो. दे कॅन लिफ्ट अँड फ्लाय अवे विथ प्रे विथ आर हेवियर दॅन देम. त्यांचे बघा जे पंख असतात ते खूप जड असतात त्याच्या मार्फत ते उडतात. पुढे आहे नेक्स्ट आहे कमिलियन्स म्हणजे सरडा. दे मूव्ह स्लोली विथ देअर फोर लेग्स अँड अल्सो यूज देअर टेल. म्हणजे ते त्यांच्या चार पायावरती हळूहळू चालतात आणि तसंच त्यांच्या शेपटीचा सुद्धा वापर करतात. पुढे आहे फ्रॉग. दे जम्प ऑन देअर हिंड लेग्स व्हेन ऑन लँड. म्हणजे ते त्यांच्या पायांनी जम्प करतात कधी जेव्हा ते जमिनीवरती असतात आणि जेव्हा ते पाण्यामध्ये असतात दे स्विम इन वॉटर. पाण्यात ते पोहतात. आणि नेक्स्ट आहे तुम्हाला ट्री दिले गुलमोहर. इट ग्रो टू हाईट ऑफ 5 मीटर टू 12 मीटर. म्हणजे गुलमोहराचं झाड हे 5 ते 12 मीटर पर्यंत वाढतं. अँड इट शेड ऑल इट्स लीव इन ड्राय सीझन. म्हणजे ड्राय सीझनमध्ये त्याची सगळी पानं गळून पडतात. पहा नेक्स्ट आहे स्वीट पोटॅटो क्रीपर. म्हणजे स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्याचा वेल. कसा आहे बघा. इट इज फास्टर ग्रोईंग क्रीपर. तो एकदम फास्ट वाढणारा वेल आहे. इफ दे फाउंड सम सपोर्ट दे ट्राय टू ब्लेंड टुवर्ड्स इट. म्हणजे जर त्यांना सपोर्ट मिळाला नाही तर ते ग्राउंडवरतीच वाढतात. पण जर सपोर्ट मिळाला तर ते त्या सपोर्टला म्हणजे वेल कशी सपोर्टने जाते तशी त्याची वेल सुद्धा याला सपोर्टला ब्लेंड टुवर्ड्स इट सपोर्ट. पुढे आहे डॉल्फिन्स. दे मूव्ह ऑन सरफेस ऑफ वॉटर बाय स्लॅपिंग देअर टेल. म्हणजे डॉल्फिन्स हे पाण्याच्या सरफेसवरती मूव करतात त्यांच्या टेलचा हेल्प घेऊन टेल. नेक्स्ट आहे अँट. अँट मूव्ह इन अ लाईन. बघा तुम्ही मुंगी बघितली असेल नेहमी लाईन मध्येच मूव्ह करते. दे हॅव 6 लेग 6 पाय असतात. दे कॅन वॉक व्हेरी फास्ट. तुम्ही बघितलं असेल मुंगी एकदम फास्ट चालते स्लो कधीही चालताना दिसत नाही. नंतर आहे रॅटल स्नेक. रॅटल स्नेक इज हायली पॉयझनस स्नेक. खूप विषादी प्राणी असतो हा. द रॅटलिंग साऊंड इज मेड बाय द शेकिंग ऑफ द टेल. शेकिंग ऑफ द रॅटल ऑन इट्स टेल. त्याच्या टेलवरती जे रॅटल्स असतात त्याच्यामुळे ते हलवण्यामुळे जो रॅटलिंग साऊंड तयार होतो तो त्याच्यामुळे होतो. नेक्स्ट आहे ग्रासोफर. दे हॅव 3 pairs ऑफ वॉकिंग लेग. त्यांना 3 पायाच्या जोड्या असतात चालण्यासाठी. अँड 2 pairs ऑफ विंग. विंग म्हणजे दोन पंखांचे सुद्धा जोडी असतात फ्लाय करण्यासाठी आणि जम्प करण्यासाठी. नेक्स्ट आहे अर्थवॉर्म. दे मूव्ह फॉरवर्ड बाय रिपीटिंग कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ देअर मसल. म्हणजे त्यांचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात रिलॅक्स होतात. कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे अकुंचन प्रसरण अशा प्रकारे त्यांची स्किन हे होते मसल्स आणि त्या अकुंचन आणि प्रसरण कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन मध्ये ते हळूहळू पुढे जातात. बघा इथे आपला 5th question झालेला आहे. 6th question बघूया. Question 6 आहे. राईट इन डिटेल्स अबाउट हाऊ द प्लांट अँड ॲनिमल फाउंड इन युअर सराउंडिंग प्रूव युजफुल ऑर हार्मफुल. तुमच्या आजूबाजूला जे प्राणी मिळतात सापडतात दिसतात त्यांच्यामध्ये तुम्ही युजफुल आणि हार्मफुल असं डिफरन्सिएशन करायचं आहे आणि
कशा प्रकार यूजफुल आहेत कशा प्रकार हार्मफुल आहेत ते सांगायचं आहे। बघा मी इथे यूजफुल आपल्या आजूबाजूला डॉग भेट दिसतो, डॉग गार्ड अवर हाऊस। सेकंड तुलसी बेसिल, हॉली बेसिल तुलसी, इट इज यूज एज मेडिसिन। थर्ड आहे एलोवेरा, इट इज यूज एज मेडिसिन। फोर्थ दिले काउमी, गिव्ज अस मिल्क। मी तुम्हाला आजूबाजूला सापडणारे वनस्पती प्राणी आणि तुम्हाला लिहायला सोपे जातील असेच दिलेले आहेत। हे झाले यूजफुल। नेक्स्ट आपण बघणार आहोत हार्मफुल। बघा हार्मफुल मध्ये फर्स्ट आहे मॉस्किटोज। काय करतं मॉस्किटोज? स्प्रेड डिसीजेस। नंतर सेकंडला धतुरा प्लांट। तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे, धतुरा प्लांट आर पॉयझनस। धतुरा प्लांट हा विषारी असतो। मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण सांगितलेलं आहे की जेव्हा शेतावरती काम करतात तेव्हा एक अशी घटना घडलेली की चहा प्यायला घेतला आणि ते चहा थंड होऊ नये म्हणून तिथे बाजूला धोत्र्याचं प्लांट होतं, त्याचं एक पान त्या माणसाने त्या चहाच्या ह्याच्यावर ठेवलं। थोड्या वेळाने त्याने तो चहा प्यायला आणि तो माणूस मेला। नंतर कळलं की त्याच्यामध्ये धोत्र्याचा लीफ मधलं जे विष असतं त्याच्यामुळे तो माणूस गेलेला आहे। इतका पॉयझनस धोत्रा हा प्लांट असतो। धतुरा म्हणतात त्याला मराठीमध्ये, आपण धोत्रा म्हणतो, पांढरं त्याला फूल येतं। नंतर आहे फ्लाईज, म्हणजे हाऊस फ्लाईज। बघा ह्यात माशा फिरतात, स्प्रेड डिसीजेस। फोर्थ दिलंय कॉक्रोच, कॉक्रोच सुद्धा काय? स्प्रेड डिसीजेस। अशा प्रकारे मी तुम्हाला सोप्यात सोपे पाठ करण्यासाठी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला तसे प्रत्येक लेसनचे तुम्हाला क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ तयार करता येतील। आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा।